आज आम्ही तर मागणी केली आहे, आमचा प्रस्तावही आहे, तो तातडीनं सुरू करावा अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत. चर्चा होईल आणि अपेक्षा आहे की चांगला निर्णय, शेतकऱ्याच्या मदतीचा निर्णय हा या सरकारनं घ्यावा आणि ते मदत तातडीनं पोहोचवा. जवळपास 1500 कोटीचं नुकसान झालं सर, मराठवाड्यातला आकडा 750 आहे आणि त्याचबरोबर विदर्भातला पण तोच आहे. खूपच प्रचंड, म्हणजे 1500000 पेक्षा ज्यादा हेक्टरचं नुकसान यामध्ये आहे. कदाचित 2000000 पर्यंत जाऊन पोहोचला असेल, कारण पाऊस सतत चालू आहे आणि हे शेतकऱ्याला सहन करण्याची क्षमता शेतकऱ्यामध्ये नाही. तो पूर्णपणे त्याचा आर्थिक कणा मोडलेला आहे, त्याच्या पाठीशी सरकारनं उभं राहण्याची जबाबदारी आहे, ती सरकारनं पार पाडली पाहिजे. आपले जे काँग्रेसचे खासदार आहे बाळू धानोरकर, यांनी देवेंद्र फडणवीसविषयी एक वक्तव्य केलं आहे की ते ब्राह्मण असल्याचे उच्च पदावर विराजमान झाले. नाही, मला ते वक्तव्य मी ऐकलेलं नाही, त्यामुळे बोलू इच्छित. हे सगळं राजकारण वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दिशेनं जातं आहे आणि जे काही घडतं आहे त्याच्याकडं संपूर्ण महाराष्ट्रातली नाही, देशातली जनता अत्यंत जवळून पाहते आहे की काय घडतं आहे. मला असं वाटतं आहे की जे काही घडतं आहे ते लोकशाहीला हानिकारक अशा पद्धतीचंच आहे, ना आपल्या राज्यघटनेप्रमाणे आहे. त्यामुळं आम्हाला सर्वांना एकत्र पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा विरोध करावा लागेल. ठीक आहे, आता शेवटी सागर बंगला कदाचित वॉशिंग मशीन सारखं काम करत असेल. सर, पीएफ आणि पीए जे आहेत आधीच्या मंत्र्यांचे आमदारांचे, हे सगळ्या सगळ्यांचा रेकॉर्ड तपासा असे आदेश मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिलेले आहेत. काय नेमकं कारण असेल? ठीक आहे, त्यांनी आता काय करावं हे आम्ही सांगू इच्छित नाही. त्यांनी त्यांची ती काळजी घ्यायची असेल ती घ्यावी. आमचं काही नाही, शेवटी आमचा अधिकारी आहे, तो अधिकारी शासकीय अधिकारी असतो, तो आमच्याकडे असतो. त्यांनी केलेलं काम ते काही सरकार म्हणून काम करत असतो, तो काही व्यक्तिगत कोणाचा नसतो, ही वस्तुस्थिती आहे. नाही नाही आहे ना, मी तर सांगितलं का आता ते वॉशिंग मशीन झाले. ठीक आहे, वो गई होंगी सागर बंगले में रहते फडणवीस जी और वो वॉशिंग मशीन का काम कर रहे वो बंगला. सर, इसके अलावा कल विपक्ष सीडीओ पे जब गद्दार आने का नारा लगा रहा था तो ये बात मुख्यमंत्री के दिल को लग गई, उन्होंने कहा अपने विधायकों को मुंह तोड़ जवाब दे, आप क्या कहें? ऐसा है कि अभी वो तो चलने वाला है, जो हमें कहना है हमारे लोग कहते हैं उसको क्या जवाब देते हैं हम देख रहे हैं, उनका जवाब क्यों राह देख रहे हैं हम. मुख्यमंत्री के दिल को लगी चोट के जो गद्दार तो उन्होंने उनके अंतर्मन को पूछना चाहिए कि उनका बर्ताव कैसा रहा. सर आर्थिक व्यवहार प्रकरणी RBI ने नाशिक जिल्ह्यातील विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँकेला 3 महिन्याची पुन्हा निर्बंध वाढवलेले आहेत, याबद्दल काय म्हणाल? नाही, मला त्यातले बारकावे माहीत नाही, परंतु ज्यावेळेस निर्बंध रिझर्व बँक टाकते याचा अर्थ त्या बँकेमध्ये थकबाकीचं प्रमाण एका लिमिटच्या पलीकडे गेलं असेल किंवा कोणतं तरी गैरव्यवहार त्यामध्ये निदर्शनाला आलं असेल. आता काय उत्तर देणार ते याची वाट पाहतोय आम्ही.